तर बुलेटिनच्या सुरुवातीला सप्ताह एक मोठी ब्रेकिंग बातमी येते. जुन्या पेन्शनसाठी संप सुरू आहे, यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. तर ही सुनावणी 23 मार्च पर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी संपाविरोधात याचिका दाखल केली असून परीक्षांच्या काळात संप योग्य नाही, कोर्टानं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे. त्यामुळे संपावर तोडगा कधी निघणार हा सवाल उपस्थित होतोय. मागणी मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार अशी संपकऱ्यांची भूमिका आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. थेट प्रशांतकडे आपण जाणार आहोत. प्रशांत, आपण पाहतोय जुन्या पेन्शनसाठी संप अद्याप सुरू आहे, मात्र 23 मार्च पर्यंत आता सुनावणी तहकूब करण्यात आल्याचं कळतंय. मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली, संपकऱ्यांचं आता काय म्हणणं आहे? निघाली संपकरिता आपल्या मागण्यांवर तर ठाम आहेत, आंदोलनावर ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही संपातनं पाऊल मागे घेणार नाही, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि नेमकं याच विषयावर गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती हायकोर्टानं, अर्थात ती मेन्शनही करून घेतली. आणखी चीफ जस्टिस यांनी तातडीनं सुनावणी सुद्धा त्यावर घेतली. पण राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी जो युक्तिवाद केला तो युक्तिवाद उच्च न्यायालयानं आज मान्य केला असं आपल्याला म्हणायला नक्कीच हरकत नाही. कारण ज्या पद्धतीनं की हो ठीक आहे, त्यांनी हे मान्य केलं की संपामुळे फरक पडलेला आहे, पण काहीही बंद पडलं नाहीये. कर्मचारी कमी संख्येनं उपस्थित असल्यामुळे सेवेवर ताण पडतोय, पण राज्य सरकार हे पूर्णपणे व्यवस्थित ठिकाणावर आणण्यासाठी कटिबद्ध आहे. हायकोर्टानं सुद्धा या विषयावर सवाल जवाब केला, आणखी या विषयातनं तोडगा काढण्यासाठी म्हणून एक मुदत मिळाली आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. 23 मार्च पर्यंत याची सुनावणी तहकूब करण्यात आलेली आहे. 23 मार्चला होणाऱ्या सुनावणीमध्ये तोपर्यंत राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेतं ते सुद्धा स्पष्ट होईल. पण एकंदरीत उच्च न्यायालयानं जुनी पेन्शन योजना यावर सुरू असलेल्या संपाकडे लक्ष वेधलं हे मान्य नक्कीच करावं लागेल. मिनाली निश्चित, धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर थेट विधानसभेत जाणार आहोत. विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत आहेत. अध्यक्ष महोदय, म्हणजे एकीकडे अक्षरशः अध्यक्ष महोदय अग्रलेखच्या अग्रलेख यायला लागले, तर अध्यक्ष महोदय सरकार संवेदनशील आहे का नाही कळायला मार्ग नाही. अब्दुल सत्तार साहेबांनी स्वतःच्या सिल्लोड मतदारसंघात शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी तरी असे काळी उलटे करायला नको होते. अवकाळीने शेतीचे फार नुकसान झालेले नाही असे तारेही त्यांनी तोडले. इकडे राज्याचे तत्पर मुख्यमंत्री कुणाचाही फोन उचलतात असे व्हिडिओ फिरतात, आणि त्यांच्या वाचाळ मंत्री मात्र आधार देण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांची अशा प्रकारची कुशेषा करतात. अध्यक्ष महोदय कसं चाललो, आम्ही देखील शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व करतो, आम्ही पण शेती आमचा मूळ व्यवसाय. आणि अध्यक्ष महोदय काल अक्षरशः गालीच्या पसरावा अशा पद्धतीनं बर्फाचा थरच्या थर वेगवेगळ्या भागामध्ये पसरलेले. अध्यक्ष महोदय आता इथं बघा, अवकाळी पावसाने गारपिटीनं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गहू हरभरा पालेभाज्या आणि फळ पिकांची वाट लागली. अजून आठवडाभर कुठे ना कुठे पाऊस पडण्याची गारपीट होण्याची शक्यता आहे. अध्यक्ष महोदय सरकारने तातडीनं पंचनामे करून मदत केली पाहिजे. हातातोंडाशी आलेलं पीक जर शेतकऱ्यांचं गेलं तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुणाला, शेतकऱ्यांनी पाहायचं कुणाला? अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये यंत्रणा ज्या प्रकारे हलायला पाहिजे दुर्दैवानी संप आहे. संपामुळे देखील तृतीय आणि चतुर्थ कर्मचारी तिथे जात नाही, त्याच्यामुळे इतका शेतकरी हवालदिल झालेला आहे. आणि मग अध्यक्ष महोदय असं झाल्यावर तो बिचारा कुठेतरी आत्महत्येपर्यंत मजल मारतो, त्याला आत्महत्या करण्यापर्यंत तो प्रवृत्त होतो. आणि सभागृहामध्ये कामकाज करत असताना जर वादळी पावसाच्या पिकांना पुन्हा फटका, वादळी पावसाचा पुन्हा दणका, राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा, रायगड पालघर 11 जिल्ह्यात येलो अलर्ट, सोमवार पर्यंत पाऊस, पुण्यात आणखीन बरसणार पाऊस, अशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय सगळीकडे चाललेलं आहे. माझी हात जोडून विनंती आहे की आपल्याला आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकार इथं संसदीय कामकाज मंत्री आहेत, इतर मंत्रीगण आहेत, अध्यक्ष महोदय हे गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्याच्या संदर्भामध्ये शेतकरी सतत फोन करतात की बाबा आमच्या बद्दल काही ना काही मदत करा. आणि कांद्याला मदत केली ती अध्यक्ष महोदय एवढी तुटपुंजी मदत आहे, शेतकरी म्हणतात त्याच्यापेक्षा जास्त मदत पाहिजे. शेतकरी जगला तर राज्य जगेल, त्याच्यामध्ये काहीतरी विचार करा. आणि सरकारला काय सूचना द्यायच्या त्या अध्यक्ष महोदय आपण द्याव्यात अशी माझी विनंती आहे. महोदय माझा पॉइंट ऑफ ऑर्डर, अध्यक्ष महोदय अध्यक्ष या विषयावर बोला ना दादा, बोला दादा बोला. काय झालं कृषी मंत्र्यांचं आगमन झालं?
माननीय अध्यक्ष महोदय, ही अचानक निर्माण झालेली स्थिती आपण सगळेजण पाहतो आहोत आणि ज्या प्रकाराने ह्या आधी सुद्धा शेतकऱ्यांसंबंधी गेल्या 8-9 महिन्यात अतिशय तत्परतेने निर्णय केले गेले, प्रामुख्याने आपल्याकडे दुष्काळाची नुकसान भरपाई देणं होतं, अतिवृष्टीची होतं पण अवेळेची नव्हती, हा मंत्रिमंडळाने माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्रीमध्ये निर्णय केला की अवकाळीचं सुद्धा नुकसान भरपाई आपण देणार. याच्या आधी सुद्धा गेल्या महिना दीड महिन्यामध्ये ज्या ज्या वेळेला अवकाळी पाऊस पडला त्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई आपण दिली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय आले त्यामुळे एनडीआरएफच्या नियमांच्या बदलाची वाट न पाहता एसडीआरएफ मध्ये आपण बदल केला, आपण जवळजवळ दुप्पटीच्या जवळ आणून ठेवली नुकसान भरपाई, 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं आणि त्यावेळी शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी आता अवकाळी पावसाच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केलाय. मी नांदेडच्या कलेक्टरशी स्वतः बोललो रात्री. नांदेडचा कलेक्टर आता स्वतः अर्धापूरला आणि मुदखेडला स्वतः गेले ते, तिथे पंचनामे सुरू आहेत. नाशिक कलेक्टरशी मी बोललोय, तिथले पंचनामे सुरू आहेत आणि त्याचाही अहवाल ते पाठवतायत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या अतिवृष्टीमुळे जे झालेलं नुकसान, आता मधल्या गेल्या आठवड्यात झालेलं नुकसान, त्याचेही पंचनामे या ठिकाणी जवळपास पूर्ण झालेले आहेत. आज कालपासून जो काही ठिकाणी पाऊस पडतोय त्याचे देखील पंचनामे स्वतः कलेक्टर स्वतः तिथे, आता काल आणि आज दोन्ही अभिजित राऊत कलेक्टर आहे तिथे स्वतः गेला होता. आणि त्यामुळे दादा हा, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे आपण उभे राहणारच आहे, राहिलोच आहे ना. आणि त्यामुळे जे सगळे नियम निकष डावलून आपण त्यांना पूर्वी देखील मदत केलेली आहे आणि आजही आपण मदत करतोय, त्यामुळे बिलकुल काळजी करू नका. शेतकऱ्याला हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. बोला आशिषी. अध्यक्ष महोदय, माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे आणि हा माझं इच्छा आहे की आणि मागणी आहे की आपण या विषयाकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, या सदनाचा अवमान होण्याची स्थिती किंवा अवमान होईल असं कोणाच्याही मनात नसतं, तसं कोणी करेल असं नाही. पण तरी खरं तर 2 सभागृह आहेत इकडे आणि वरच्या सभागृहाचं कामकाज वेगळं चालतं, आपलं सभागृहाचं कामकाज वेगळं चालतं. पण काल शक्यतो आपण वरच्या सभागृहाचं किंवा एकमेकांच्या सभागृहाच्या गोष्टी दुसऱ्या सभागृहात चर्चेला आपण करत नाही. पण काल विधान परिषदेमध्ये अध्यक्ष महोदय जी चर्चा झाली त्यातनं वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या आल्या त्यातून श्रेष्ठ सभागृह कुठलं, अधिकार कोणाचे, विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीबद्दल सुद्धा चर्चा व्हावी, इथपर्यंतची चर्चा विधान परिषदेच्या सभागृहात झाली. अध्यक्ष महोदय, मला याची पूर्ण कल्पना आहे की दोन्ही सभागृहाने एकमेकाला मान सन्मान देऊन समजुतीने एकत्र चाललं पाहिजे. त्यातही काही गोष्टी असतील तर दालनामध्ये या सगळ्या विषयात चर्चा गटनेते असतील, आपण स्वतः अध्यक्ष असाल, विधान परिषदेचे सभापती असतील, नसतील तर त्याची जी व्यवस्था असेल ते, या सगळ्यांनी एकत्रित करणं अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, झालं नेमकं असं, एक निर्णय आपण जो घेतला ज्याची कारवाई या विधिमंडळ कार्यालय बिल्डिंगमध्ये इमारतीमध्ये प्रशासकीय इमारतीमध्ये सुरू झाली आणि त्याच्यावरून वरच्या सदनामध्ये सन्माननीय सदस्य तिकडे पॉइंट ऑफ ऑर्डरद्वारे बोलले आणि त्याच्यावर विधान परिषदेच्या सन्माननीय उपसभापती यांनी त्याच्यावर काही भाष्य केलं, निर्देश दिले, निर्णय दिले. अध्यक्ष महोदय, त्याचा पूर्ण सन्मान राखून मी या ठिकाणी म्हणतो अध्यक्ष महोदय की आपल्याकडे भारतीय संविधानामध्ये या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत स्पष्टता अध्यक्ष महोदय आहे. अध्यक्ष महोदय, 178 खाली विधानसभेचा अध्यक्ष उपाध्यक्ष. तर सभागृहातल्या घडामोडी अपडेट्स आपण पाहणार आहोत. वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका हा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शासकीय रुग्णालयाला बसलाय. प्रसूती कक्षाची जबाबदारी फक्त एका ट्रेनी नर्सवर आहे आणि रुग्णालय डॉक्टरच नसल्यामुळे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचा जीव धोक्यात आलाय. 200 बेड्सच्या या रुग्णालयात महिलांसाठी 40 बेड्स वॉर्ड असलेल्या या ठिकाणी मात्र एकच ट्रेनी नर्स जबाबदारी पाहतीये. आणि दुसरीकडे बीड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय, मात्र कृषीसह महसूल विभागाच्या
कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनसाठीच्या संपामुळे पिकांचे पंचनामे रखडलेत. अवकाळी पावसाचे पंचनामे करताना पीक विमा कंपनी प्रतिनिधींना सोबत घ्यावं अशा सूचना कृषी तसंच महसूल कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र संप सुरू असल्यानं विमा कंपनी पंचनामे करील की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे. संभाजीनगरमध्ये ईडीची छापेमारी असून ईडीचे 9 ठिकाणी या ठिकाणी छापे पडलेले आहेत. तर आता बातमी येते संभाजीनगरमधून. संभाजीनगर इथं ईडीची छापेमारी सुरू झालेली आहे. तर 9 ठिकाणी ही छापेमारी झाल्याचं कळत आहे. तर या छापेमारी संदर्भातले सगळे अपडेट्स आपण पाहणार आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.